हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। सो गाइज आज तो कॉलेजला चाललो, आज फाइनली माझा लास्ट पेपर आहे। टोटल 6 पेपर होते आणि आज फाइनली पेपर संपून जाईल। आज फंडामेंटल ऑफ कम्प्युटर्सचा पेपर आहे, सो त्यानंतर मग फ्री होऊन जाईल। पण कॉलेजचं कसं आहे माहिती का गाइज, पेपर झाल्यानंतर सुद्धा म्हणजे आता फक्त इंटरनल होते, त्याच्यानंतर एक्सटर्नल राहतील, म्हणजे 30 मार्क्सचे इंटरनल होते, परत कॉलेज एक महिना, मग डायरेक्ट मेन पेपर। सो अजून एक महिनाभर कॉलेजला जायचं, मग थोडेसे सुट्टे भेटतील। सो गाइज आणि हे सांगण्यापूर्वी सो गाईज मी ना कुठेतरी चाललो आहे, अजून म्हणजे थोडं 50-50 तळ्यात मळ्यात, पण जायचं माझी इच्छा आहे। बघूया जाऊ, फिक्स जाऊ। आणि 1 जून आहे, एक जूनच्या पहिल्या आठवड्यात काय असतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तिथं मी जाणार आहे, तो एकदम तो अनुभव घेणं फार म्हणजे एक अविस्मरणीय क्षण असं डोळ्यात कैद करण्यासाठी गोष्ट आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा, गेस करा तुम्ही की कोणत्या ठिकाणी चाललो आहे मी। सो लेट्स गो, आता पहिले कॉलेजला जाऊ बघूया। सो गाईज फायनली पेपर झालेला आहे आणि खूप सुंदर गेला। आज कम्प्युटरचा पेपर होता आणि फार सोपा सिलेबस होता। सो आता चाललोय घरी आणि घरी गेलो भेटतो गाईज, चला मग। सो गाईज मी घरी आलेलो आहे आणि इथं परत येणं, आज नगर परिषदचे इथं आंदोलन दिसते, काय माहित काय तुम्ही बघू शकता झूम करतो। सो इथं परत लोक बसले, समथिंग आंदोलन असल, काही ना काही होतच राहते नगर परिषदचे, काही ठाव ठिकाणच नाही गाईज। चला जाऊया घरी, इव्हेंटला पण जायचंय। वा एवढी नवीन खोली टाकते, चमचम कलर मारला। ओके असो चला। अरे यार खुलो चावी तर मला माहिती। सो गाईज इव्हेंटचं मटेरियल न्यायसाठी आज रेंटनी गाडी केली, तुम्ही बघू शकता। चला तिकडे आपली गाडी लोड आहे, थोडी पॅक आणि ही एक रेंट केली। गाईज फायनल डन आहे, चला आता तिकडे जाऊन दाखवतो। इकडे सर्व लोड आहे, एवढंसं हलकं होतं पण लई मोठं होतं, त्याच्यामुळे मेहनतीचं काम झालं पटकन। आता मी शूज बाकी आहे, शूज घालतो। सो गाईज गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या। चला आता तिकडे जाऊनच भेटतो। आज मंगळवार आहे गाईज, सो बाजाराची गर्दी आहे, डोली हलकी होती पण पूर्ण घामाघूमच झालो, कारण की गाडी सुद्धा बसत नव्हती। डायमेन्शन बघायला गेलं तर 5x जवळपास जाईल त्या 7 फुटापर्यंत। सो फार बिग साईजवाली आहे। सो गाईज आपली डोली चालली, तुम्ही बघू शकताय बघा या याच्यात डोली, म्हणजे फुलो की चादर आहे बेसिकली ती, जी ब्राईड आणि ग्रूमसाठी, बेसिकली ब्राईडची पार्टी ग्रूमकडे या चादरमध्ये ब्राईडला घेऊन येते, म्हणजे नवरीला घेऊन येते गाईज, आणि त्यांचं एंट्रीसाठी बेसिकली याचा यूज होतो आजकाल आपल्या भागात। म्हणजे आमच्या तरी साईडला हे नवीन आहे आणि पर सिटी एरियामध्ये हे फार म्हणजे नवीन ट्रेंड आहे हा। सो खूप छान वाटतं बघायला सुद्धा। सो आजचा इव्हेंट एकदम बिग ब्लास्ट होणार आहे, पूर्ण दाखवतो तुम्हाला, पूर्ण डायरेक्ट सर्वे खुशून जातील, असा इव्हेंट होईल एकदम जबरदस्त। सो स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ बघा गाईज। सो गाईज फायनली सर्व डन आहे, ऑल सेट आणि सर्व व्यवस्थित झालेलं आहे। अजून कार्यक्रमाला टाईम आहे, जवळपास 7 वाजले आत्ता, आणि अजून बँजो वाजेल, नंतर नवर देऊ निघेल। आणि थोडं वेगळं टाईपचं लग्न आहे गाईज, आम्हाला पण माहीत नाही आपल्या इकडं कसं बेसिकली लग्न होतं की मंगळाष्टक होतं, तर इथं तसं नसून इथं कसं आहे नवरा नवरी येतील त्यांना हार घातले जाईल आणि त्यांचं नंतर पहाटे 4 वाजेपर्यंत पूजा अर्चन सर्व तो हवन विधी होईल, असा प्रकारचा विधी आहे। आणि त्याच्यात स्टार्टिंगला नवरदेवाचा चेहरा दाखवती नाही, आय थिंक मला सांगते नाही कोणाचं म्हणजे एक्झॅक्ट लग्न आहे, आय थिंक जोशी का समथिंग काहीतरी आहे, सो त्यांचं लग्न आहे आणि असा प्रकारचा विधी आमच्यासाठी नवीनच आहे। सो बघूया कसं जातो, आणि सर्व ऑल सेट आहे, एकदम आग लावून टाकणार आहे आज आम्ही पूर्ण इव्हेंटला, फुल कडक मग सगळे खुश होऊन जातील। आणि तुम्हाला बेसिकली जी कालपासून जी एक्साइटमेंट लावली होती जी डोलीची, ती डोली तुम्हाला मी दाखवतो आता कशी जबरदस्त बनलेली आहे। सो लेट्स गो, चला
आणि कार्यक्रमाची प्रथम व्हिडिओ चांगली काढ आणि गाईज मी आणि गाईज तुम्ही इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ बघून घ्या आपल्या हा एकदम जबरदस्त आपल्या पेजवर सो एकदम एक नंबर रील्स असतात चला आता 8 वाजलेले आणि अजून इव्हेंट चालू झालं नाही म्हणजे अजून कोणी काहीच तयारी नाही सो नाश्ता झालेला आहे आमचा खूप मस्त होतं पाणीपुरी होती रगडा पॅटीस होतं मंचुरियन नाही सोयाबीनचे टाईप काहीतरी होतं आणि अजून एक हे होतं स्टार्टर म्हणून आणि रगडा पॅटीस होतं आणि सूप होतं सो एवढं काय होतं मस्त पैकी आता ओमचं माझं पेट फुल झालं आहे सो आता वेट करतोय कधी लग्न होईल सो चला सो फ्रेंड्स रात्रीचे जवळपास 10:30 वाजत आले आणि अजून एंट्री झाली नाही त्यांच्यात वेगळी प्रथा म्हणजे पूजा असते पहिले बाहेर नवदेवाची पूजा होती गाईज आणि त्यानंतर मग एंट्री होती तुम्हाला दाखवतो सो गाईज फायनली इव्हेंट झालेला आहे आणि आता घरी चाललोय खूप छान इव्हेंट झाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला बाकी घरी गेल्यावर भेटतो आता निघतो कारण की खूप टाइम झालाय बघू शकता जवळपास 12:15 फक्त 12:15 कमी नाही दुसरा दिवस चालून जाईल गाईज दुपारचे 3 ते रात्रीचे 12 काम उभे न उभं म्हणजे ॲक्च्युली उभं नव्हतो पण थोडा मेंटली स्ट्रेस असतोच गाईज इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये सो असो लेट्स गो आता टर्न मारूया पूर्ण मटेरियल पॅक हे तुम्ही बघू शकता इथं माझं पूर्ण थोंड सुद्धा हे बघा पूर्ण गाडी पॅक आहे फक्त एक जण पुढे बसू शकतो एवढी जागा आहे बाकी हे दोघं आले होते स्कूटीवर चालले लेट्स गो गाईज सो फ्रेंड्स फायनली मी घरी आलेलो आहे फ्रेश झालो आणि खूप सक्सेसफुल इव्हेंट झाला खूप छान झाला जवळपास 3 तर रात्रीचे 12:30 आत्ता म्हणजे मेहनत घेतली सो आता 12:30 आता ब्लॉग एडिट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला रोज सकाळी 8 बघता येईल सो आत्ता ब्लॉग एडिट करतो फार झोपायची इच्छा आहे पण काय करणार झोपतच नाही येणार मला त्याच्यानंतर टायटल थंबनेल डिस्क्रिप्शन सर्व टाकावं लागेल टॅक्स टाकावं लागतील आणि मग नंतर फायनली झोपता येईल मला सो गाईज आणि आजचा दिवस खूप छान होता
बेसिकली खूप दिवसापासून ऑर्डरचं म्हणजे या टेन्शन होतं की असं असं आहे इव्हेंट, हे करायचं आहे ह्या गोष्टी. सो अशी फुल ओकी चादर आपल्याकडे अवेलेबल आहे, तुम्हाला लागत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो खूप छान इव्हेंट झाला, तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त थोडा वेळ जास्त झाला पण काही हरकत नाही, गावात होतो म्हणून सेंड करून घेतलं. म्हणजे बाहेर गावी असतं तर थोडा आपल्यालाच त्रास होतो ना, की आपण घरापासून जास्त दूर असतो मग आपल्याला ट्रॅव्हलिंगला पण त्रास होतो आणि इव्हेंटला पण हे होतं. सो बघता बघता आज 1 जून आली, तुम्ही हा व्हिडिओ 1 जूनला बघत असाल गाईज. सो कळालंच नाही कधी एवढे 6 महिने उलटून गेले 2022 चे, आता उद्यापासून 6वा महिना चालू येईल. तर माझा ह्या महिन्यातला फर्स्ट ट्रिपचा प्लॅन आहे जवळपास पहिल्या हप्त्यात. सो तुम्हाला मी परत सांगतो, गेस करा तुम्ही पहिल्या हप्त्यात काय असं. जवळपास 3 दिवस जाणार गाईज, म्हणजे रात्री 5 तारखेला रात्री निघणार आहे आणि असं आहे. सो नंतर 7 तारखेपर्यंत येणार आहे. सो गेस करा काय असेल. सो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, खाली कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.